नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये। सर्वांची तब्येत अगदी ठणठणीत असेल अशी आशा करते आणि आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे मंगळवार आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना। पहा गाईस, आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि ह्या श्रावण महिन्यापासून उपवास खूप सारे असे उपवास असतात आणि ह्या श्रावण अश्विन महिना, आता अश्विन नवरात्र सुद्धा सुरू होत आहे पहा, तेव्हा तर आपल्याला 9 दिवस उपवास असतात। त्या 9 दिवसात सुद्धा तुम्ही ही अशा पद्धतीची ही या उपवासाचा पदार्थ असा हा करून ठेवला ना, तरी 9 दिवस सुद्धा हा उपवासाचा पदार्थ अगदी आरामशीर राहू शकतो आणि टिकू शकतो। पहा तर गाईस, तुम्हाला पण आजचा हा उपवासाचा पदार्थ शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मी तृप्ती, आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे ब्लॉग वरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आणि आज आपण बनवणार आहोत एक उपवासाचा असा पदार्थ, ते म्हणजे साबुदाण्याची पापड। हो गाईस, आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत। हे साबुदाण्याचे पापड तुम्ही कोणत्याही लांबच्या प्रवासाला घेऊन जाऊ शकता। सहजपणे 8 ते 10 दिवस असे हे टिकणारे साबुदाण्याचे पापड होतात। पहा, खूप चवीला अप्रतिम होतात, रुचकर होतात। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता बनवूयात 8 ते 10 दिवस टिकणारा उपवासाचा पदार्थ साबुदाण्याचे पापड। हा मंडळी, इथे साबुदाणा घेतलेला आहे, 1 वाटी साबुदाणा आहे हा हा भिजवलेला आहे आणि हे 2 बटाटे घेतलेले आहेत। पहा आता हा साबुदाणा, बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आणि हा साबुदाणा आहे ना मिक्सरला मी बारीक करून घेते। भिजवलेला साबुदाणा आहे हा, हां मी आता हा मिक्सरला बारीक करून घेते। पहा आता हा मी मिक्सरला बारीक करून घेते। तर पहा इथे अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे। आता हे मी एका बाऊलमध्ये काढते। हे बटाटे आहेत ना, ह्याच्यामध्ये मी खिसून घालते। पहा पहा अशा पद्धतीने बटाटा हा, हे पहा अशा पद्धतीने बटाटा हा किसून घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचे, चवीसाठी 2 चमचे लाल तिखट ॲड करायचं आहे यामध्ये। आणि हे सर्व असं एकजीव मळून घ्यायचं आहे। पहा हे असं सगळं एकजीव असं करून मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मळून घेतलेलं आहे। आता ह्याला 10 मिनटं असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे। 10 मिनटानंतर भेटते मी तुम्हाला। पहा गाईस, इथे तेल तापत ठेवलेलं आहे, तूप घेतलेलं आहे आणि हे पहा आपल्या असं एकदम पातळ थापायचं। पहा छोटे छोटे गोळे घेऊन असं हे पातळ हातावरती आपण थापून घ्यायचे आहेत हे पापड। आणि हे आपल्याला या तेलामध्ये ॲड करायचं, एकदम पातळ थापायची, जास्त असं जाड नाही थापायची। शेंगदाण्याच्या तेलात हे तळायचं आहे, नाही तुपात सुद्धा तुम्ही हे तळू शकता, पण शेंगदाण्याच्या तेलात जर तळलं तर बेटर राहील हे। पहा दोन्ही बाजूनी असे तळून घ्यायचे आहेत, असे ब्राऊनिश होतोपर्यंत तळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पहा अजून एक करून दाखवते मी तुम्हाला। हा अशा पद्धतीने ही हातावरती अशी थापून घ्यायची, पातळ एकदम पातळ थापायची। आणि हातावरती नाही थापता आली तर तुम्ही असं बटर पेपरवरती सुद्धा ही अशी थापू शकता। तर पहा गाईस, सुंदर असे हे आपले उपवासाचे 8 ते 10 दिवस टिकणारे उपवासाचे साबुदाणा पापड आपले तयार झालेले आहेत लांबच्या प्रवाह। गाईस, हे आपले असे साबुदाण्याचे पापड झालेले आहेत
हे पहा अशा पद्धतीने साबुदाण्याचे आपले अगदी अप्रतिम पापड होतात। आणि एक सांगू का, हे कोणत्याही वयोगटातील मंडळींना हे साबुदाण्याचे पापड खाता येतात। पहा पहा, काही आपले घरामध्ये आजी आजोबा सुद्धा आहेत, पणजी पणजोबा सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा उपवास असतो। पहा तर ते सुद्धा हे साबुदाण्याचे पापड अगदी निवांतपणे आरामशीर असे खाऊ शकतील। पहा असे इतके सुंदर आणि अप्रतिम रुचकर होतात, शिवाय तोंडात टाकताच हे पापड अगदी विरघळतात। पहा इतके अप्रतिम असे हे उपवास असे साबुदाणा पापड होतात। कसा वाटला तुम्हाला आजचा हा 8 ते 10 दिवस टिकणारा उपवासाचा पदार्थ साबुदाणा पापडची रेसिपी आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पण हो, मला कमेंटमध्ये कळवण्याआधी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून पहा हा उपवासाचा पदार्थ साबुदाण्याचे पापड। तुम्ही याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की 8 ते 10 दिवस टिकणारा हा उपवासाचा पदार्थ साबुदाणे पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। गाईज, असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि त्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्तीमिरेबाबूला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकताही येतील आणि त्यांचा स्वादही घेता येईल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय। आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राइब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय। आणि तब्येतीची काळजी घ्या। मी खाऊन दाखवते तुम्हाला सहजपणे, म्हणजे तोंडात टाकताच हा पदार्थ म्हणजे पापड विरघळतो। पहा अगदी अप्रतिम असे हे साबुदाण्याचे पापड होतात। तर चला पटकन तुम्ही घरी ट्राय करा हे साबुदाण्याचे पापड आणि मला कमेंट करून सांगा की आजचे हे साबुदाण्याचे पापड कसे झाले आहेत। बाय बाय।